नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरावी वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन प्रकरण क्रमांक एक वाणिज्य व वा व्यवसायाची ओळख यामध्ये पेशा पेशा म्हणजे काय आणि पेशाची वैशिष्ट्ये इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत पेशा तर पेशा हा एक आर्थिक कृतीचा असा भाग आहे की ज्यामध्ये आपल्यास पैसे हे मिळत असतात आणि आपण त्या बदल्यात काहीतरी सेवा दुसऱ्या व्यक्तींना आपण देत असतो तर ती जी सेवा आहे ती सेवा ही ज्ञान कौशल्य ह्यावर अवलंबून असते ज्यामध्ये व्यक्ती त्याचे शैक्षणिक ज्ञान व विशेष कौशल्य वापरून उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने अशी सेवा पुरवित असतो उदाहरणार्थ डॉक्टर वकील सनदी लेखापाल त्यालाच आपण सी ए किंवा चार्टर्ड अकाउंटंट अशा प्रकारच्या व्यक्ती या पेशा या स्वरूपामध्ये येतात व ते आपले उत्पन्न या बौद्धिक व शैक्षणिक ज्ञानाच्या जोरावर मिळवत असतात यामध्ये विशेष गोष्ट अशी की कोणत्याही प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल यामध्ये गुंतवावे लागत नाही फक्त शैक्षणिक पात्रता ज्ञान अनुभव कौशल्ये यांचा उपयोग सर्वात जास्त प्रमाणात या पेशामध्ये केला जात असतो पुढील पॉइंट आहे पेशाची वैशिष्ट्ये पेशाची आपल्याला सात वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती म्हणजे उद्देश पात्रता आर्थिक मोबदला भांडवल नोंदणी व सभासद अहस्तांतरणीय आणि शेवटचं आहे कामाचे स्वरूप या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला पहिलं वैशिष्ट्य आहे पैसा मिळविणे हे पहिले उद्दिष्ट जरी असले तरी सुद्धा समाजाला त्या बदल्यामध्ये काहीतरी आपण दिलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे परंतु पेशाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की पैसे मिळविणे आणि समाजाला पैसे मिळवण्याबरोबरच समाजाला काय करणे सेवा देणे होय पुढील पॉइंट आहे पात्रता पेशाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पात्रता पात्रता या ठिकाणी खूप महत्वाची मानली जाते पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीला आधी पात्रता मिळवावी लागते त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो कष्ट करावे लागतात आणि त्याला मग विशेष अशी पात्रता प्राप्त होते ही पात्रता प्राप्त केल्यानंतर त्याला पुढे आपले उत्पन्न मिळवण्याचे स्रोत किंवा मार्ग त्या ठिकाणी प्राप्त होतात पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीने विशिष्ट प्रकारची पात्रता धारण केल्याशिवाय पेशा स्वीकारता येत नाही प्रत्येक पेशात विशिष्ट ज्ञान ज्ञानसमशयाचा समावेश असतो हे ज्ञान पद्धतशीर व औपचारिक प्रशिक्षणाद्वारेच घेतले पाहिजे अन्यथा ज्ञानाशिवाय आपण पेशा चालवू शकत नाही याकरिता ज्ञान अधिग्रहण करणे प्राप्त करणे ते शिक्षण घेणे गरजेचे असते पुढील पॉईंट आहे आर्थिक मोबदला पेशाचे तिसरे वैशिष्ट्य आहे आर्थिक मोबदला आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी आपल्याला पेशामध्ये काहीतरी पात्रता प्राप्त करून आपण आर्थिक मोबदला मिळू शकतो आर्थिक मोबदला हा पैशाच्या बदल्यामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये स्वीकारला जातो या स्वीकारणाऱ्या पैशालाच व्यावसायिक शुल्क असे म्हणतात उदाहरणार्थ आपण चार्टर्ड अकाउंटंट घेतला तो जर नोकरी करत असेल तर त्याला पगार मिळेल इथे त्याला आर्थिक मोबदला प्राप्त होणार नाही किंवा स्वतःचे असे पैसे मिळणार नाही तर त्याला काय मिळणार आहे पगार मिळणार आहे परंतु तेच तो त्याचे स्वतःचा खाजगी हिशोब कर तपासण्याचे काम करत असेल तो त्याचा स्वयंरोजगार होतो आणि तो त्या ठिकाणी पाहिजे ते पैसे त्या ठिकाणी फीज किंवा व्यावसायिक शुल्क आकारत असतो याबन यामध्ये व्यावसायिक शुल्क किती आकारावे याबाबत फारशी निश्चितता नाही हे शेवटी जो पेशा ज्याने स्वीकारलेला आहे म्हणजे डॉक्टर असेल वकील असेल सनदी लेखापाल असेल आपल्याला ले मनातील तेवढे पैशाची ते, ते मागणी करू शकतात आणि आपण बघतो की अनेकांना या लोकांकडून कधी कधी फसवलेही जाण्याची शक्यता असते पेशामध्ये पैशाच्या मोबदल्यात सेवा दिली जाते त्यास व्यावसायिक शुल्क असे म्हणतात पेशामध्ये मिळालेले उत्पन्न निश्चित नसते पेशा, पेशा स्वीकारणारी व्यक्ती व्यवसाय संघटनांमध्ये काम करणारी कर्मचारी किंवा रो स्वयंरोजगारीत असते सनदी लेखापाल नोकरी करत असेल तर त्याला पगार मिळतो परंतु स्वतःचे खासगी हिशोब तपासणीचे काम करणे म्हणजे रोजगार होय त्यासाठी त्याला फी स्वरूपामध्ये उत्पन्न मिळत असते पुढील पॉइंट आहे भांडवल पेशा याच चौथ वैशिष्ट्य आहे भांडवल पेशा आणि व्यवसाय यांची तुलना केल्यास त्या मानाने पेशामध्ये खूपच कमी भांडवल लागते त्याचबरोबर पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्याकडे नोकरी करण्याचे जर ठरविलेले असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचे भांडवल गुंतवण्याची आवश्यकता नसते मात्र त्याने सुंदरपणे स्वतःचा खाजगी व्यवसाय करण्याचे ठरविले असेल तर त्याला मात्र थोड्याफार का होईना प्रमाणामध्ये भांडवल गुंतवणूक करावी लागते हॉबीज फर्निचर्स एक चांगल्या प्रकारचं कार्यालय स्वतंत्रपणे काम करण्यासाठी आणि सुविधा त्या ठिकाणी निर्माण त्याला कराव्या लागतात तर थोडक्यात त्याला काही प्रमाणात का होईना भांडवल मात्र गुंतवावे लागते पेशा स्वीकारलेली व्यक्ती स्वतंत्रपणे काम करते किंवा एखाद्याच्या अंतर्गत काम करू शकते स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तीला पेशामध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते प्रत्येक पेशाप्रमाणे भांडवलाच्या गुंतवणुकीमध्ये कमी जास्त बदल त्या ठिकाणी होत असतो म्हणजे कोणत्या प्रमाणामध्ये व्यवसाय करायचा आहे त्याचबरोबर व्यवसायाचा कोणता प्रकार आहे पेशाचा कोणता प्रकार आहे यावर भांडवलाची गुंतवणूक ही अवलंबून असते पुढील पॉईंट आहे नोंदणी व सभासद पेशाचे पाचवे वैशिष्ट्य आहे नोंदणी व सभासद जे ज्यांनी पेशा स्वीकारलेला आहे अशा व्यक्ती म्हणजे वकील डॉक्टर सनदी लेखापाल सी ए सर्व पेशा स्वीकारणारे व्यक्ती आहेत यांना विशिष्ट ठिकाणी किंवा राष्ट्रीय पातळीवरील असलेल्या संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळत असते आणि ते त्यानंतर आपला व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करू शकतात प्रत्येक पेशाची राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र संघटना असते ती आपल्या पेशाशी संबंधित व्यक्तींच्या पेशाबाबत नियम बनविते त्या त्या व्यक्तींना आपल्या पेशाची नोंदणी संबंधित संघटनेमध्ये करून व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते उदाहरणार्थ वकिलांसाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया सनदी लेखापालांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आय सी ए आय डॉक्टरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन अशा या संस्था आहेत पेशा म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना संबंधित संघटनेने तयार केलेल्या नियमावलींचे पालन करावे लागते प्रत्येक पेशा स्वीकारणाऱ्या संबंधित व्यक्तीला संघटनेचे सभासदत्व घ्यावे लागते पुढचा मुद्दा आहे आपला अ हस्तांतरणीय पेशाचं सहावं वैशिष्ट्य आहे अ हस्तांतरणीय म्हणजे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर वकील सी ए यापैकी एखाद्या व्यक्तीने एखादा पेशा स्वीकारलेला आहे परंतु ती व्यक्ती त्या ठिकाणी ती शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यामुळे तो पेशा स्वीकारू शकते परंतु तिची पुढील वारस मुलगा मुलगी किंवा इतर कोणी व्यक्ती त्या ठिकाणी तसा सेम व्यवसाय करू शकत नाही कारण समोरील व्यक्ती ही त्याच क्वालिफिकेशन पात्रतेची असेल तर स्वीकारता येणे किंवा ती व्यक्ती स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय पुन्हा करू शकते परंतु त्या व्यक्तीने किंवा त्यांच्या मुलाने मुलीने जर त्याच पद्धतीने शिक्षण घेतलेले नसेल आणि मग आपल्या वडिलांनी शिक्षण घेतलंय डॉक्टर कीचं म्हणून मी मग मुलगा सुद्धा डॉक्टर जरी शिकलेला नसला तरी सुद्धा मी डॉक्टर आहे म्हणून माझ्या मुलाला पण आता मी ही डॉक्टर पदवी माझ्या मुलाला देतो आणि तो आता इथून पुढे डॉक्टरचा व्यवसाय हॉस्पिटल चालवेल डॉक्टरचा व्यवसाय करेल तर असं त्याच्या पुढील मुलाला किंवा पुढील वारसदाराला करता येत नाही म्हणून इथं वैशिष्ट्य सांगितले त्यांनी की की पेशा हा एखाद्या व्यक्तीला प्राप्त झाल्यास तो तो दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करू शकत नाही म्हणजेच पेशाच हे सहावं वैशिष्ट्य आहे पेशा हा अ आहे कोणताही पेशा हा पेशा करणाऱ्याच्या इच्छेनुसार दुसऱ्याला हस्तांतरित करता येत नाही उदाहरणार्थ वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर आपला दवाखाना वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या मुलाकडे हस्तांतरित करू शकत नाही परंतु जर त्यांच्या मुलाने किंवा मुलीने वडिलांच्याच पद्धतीचे आवश्यक शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण केलेले असेल तर मात्र त्याचा पेशा पुढे चालविला जाऊ शकतो पुढील पॉईंट आहे कामाचे स्वरूप पेशाचे सातवे वैशिष्ट्य आहे कामाचे स्वरूप तर कामाच्या पेशामध्ये कामाच्या स्वरूपावरून शुल्क किंवा फी आकारून सेवा दिल्या जातात उदाहरणार्थ समजा आता घराचे बांधकाम करायचे असेल किंवा एखादी मोठी इमारत बांधायची असेल तर त्या सिव्हिल इंजिनियर किंवा तो अभियंता त्या ठिकाणी सर्व काही रचना तयार करतो स्ट्रक्चर तयार करतो आणि त्याचे प्लॅन तयार करून त्या इमारतीचे तो बांधकाम करून घेत असतो तर अशा वेळेस तो त्याचे शुल्क त्या ठिकाणी त्या ठिकाणी मागत असतो किंवा मा त्याला शुल्काच्या स्वरूपामध्ये उत्पन्न हे प्राप्त होत असते म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपापल्या आप कामाच्या स्वरूपानुसार या ठिकाणी शुल्क किंवा मोबदला घेत असतात मग आता वकील असतील त्यांच्या केसमध्ये ते शुल्क किंवा फी घेतात डॉक्टर त्यांची फी तपासणीची फी घेतात शुल्क घेतात सी ए चार्टंड असतील अकाउंटेंटचा हिशोब तपासून द्यायचा असेल तर तेही त्या ठिकाणी शुल्क किंवा फी आकारतात थोडक्यात प्रत्येक जण आपापल्या कामाच्या स्वरूपानुसार या ठिकाणी शुल्क आणि फी ही आकारत असतो तर अशा प्रकारचे आपण सातवा पॉइंट या ठिकाणी पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेशा आणि पेशाची वैशिष्ट्ये या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत नोकरी नोकरी म्हणजे काय व नोकरीची वैशिष्ट्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ